दरम्यान या प्रचार रॅलीच्या संदर्भात काँग्रेसचे नेते सुशील कुमार शिंदे यांची प्रतिक्रिया आलेली आहे, आपण पाहूयात. तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचाराचा आज तोफा थंडा होणार आहे आणि प्रचाराच्या या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीतर्फे पदयात्रा सोलापुरात काढण्यात येते. सोलापूरच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्यासाठी महाविकास आघाडीचे सर्वच नेते जे आहेत ते एकत्रित जमलेले आहेत. खरं तर सर्व जे तिन्ही सोलापूर शहरातले मतदार केंद्र आहेत विधानसभा मतदारसंघ त्यातले दिग्गज नेते जे आहेत ते एकत्रित आलेले आहेत. सुरुवातीला शिंदेसाहेबांपासून सुरुवात करतो. शिंदेसाहेब, खरं तर अनेक नेते जे आहेत म्हणजे तीन तीन विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करणारे तिन्ही दिग्गज नेते तुमच्या प्रचारासाठी आज आलेले आहेत, काय भावना आहेत? मला त्याचा आनंद आहे, सगळे एकत्रित आले ते आणि मला वाटतं या मला वाटतं की हे सगळे एकत्रित येणं ह्याचाच अर्थ असा की आमच्यामधले सगळे मतभेद मिटलेले आहेत आणि प्रणितीच्या विजयाकरता म्हणून सगळे रात्रंदिवस काम करत आहेत. खरं तर याच्या आधीच्या निवडणुकांमध्ये तुमच्या प्रचारासाठी सगळे एकत्रित होत होते, आज तुम्ही देखील बाप म्हणून देखील एक प्रचार करता आणि काँग्रेसचा ज्येष्ठ नेता म्हणून देखील प्रचारात रंगणार आहात, काय अनुभव होता या सगळ्या प्रचाराच्या दिवशी आतापर्यंतच्या अनुभवामध्ये? आज शेवटचा दिवस नाही, ह्या प्रचाराच्या निमित्तानं लोकांच्या मनामध्ये एक राग आहे मोदींच्या विरुद्ध, महागाईच्या विरुद्ध राग आहे, या इथल्या इंधनाच्या विरुद्ध राग आहे. तर ह्या रागाने भरलेली अशा प्रकारची एक ही यात्रा आहे आणि ती मोदींच्या अगेन्स्ट आहे सगळी आणि म्हणून त्याचा न्याय मागण्याकरता म्हणून ते सगळे निघालेले आहेत आणि त्याचा न्याय मागण्याची एकच मुहूर्त आहे की ती भारताच्या पार्लमेंटमध्ये आपली शक्ती दाखवण्याची. ताई उमेदवार आहेत, मात्र असं असलं तरी निवडणूक केंद्रित जी आहे ती विरोधकांनी तुमच्या विरोधातच केलेली होती, सगळा प्रचार तुमच्या विरोधातच सुरू होता. ठीक आहे, मी एवढे वर्ष होतो राजकारणात होतो आणि मी तिथे मी तिचा वडील असल्यामुळे साहजिकच आहे ते बोलणं, पण त्यांच्याकडे काही मुद्दाच नाही. समाजाच्या महागाईचा मुद्दा नाही आहे, शिक्षणाचा मुद्दा नाही आहे, त्याची सारखी भाववाढ होते त्याच्याविषयी ते काय बोलत नाहीत. फक्त माझ्याविषयी आणि प्रणितीचा त्या एका प्रश्नाच्या विषयी ते उठतात, पण माझ्याविषयी सातत्यानं ते बोलत असतात. मी म्हणतो बोलू द्या, आता ती 10-12 वर्षापूर्वीची गोष्ट, मागच्या इलेक्शनमध्ये तीच उघडली त्यांनी, आताही तेच उघडतात, म्हणजे याचा अर्थ असा की त्यांच्याकडे काहीच नाही आहे. नरसय आडम मास्तर देखील आपल्यासोबत. मास्तर, खरं तर गेली अनेक वर्ष विधानसभेला तुम्ही विरोधात होतात, मात्र या निवडणुकीला साथ द्यायचा निर्णय घेतला आणि प्रचारात देखील तितक्याच जोमाने आहात, काय परिस्थिती असते? परिस्थिती उघड आहे. सोलापूर शहरसह संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण देशामध्ये मोदी विरोधात वातावरण आहे. कामगार संतापलेला आहे, शेतकरी संतापलेला आहे, दलित संतापलेला आहे, महिला संतापलेला आहे, विद्यार्थी संतापलेला आहे, तरुण संतापलेला आहे, शिकलेला वर्ग संतापलेला आहे. कायद्याची मोडतोड चालू आहे, प्रचंड प्रमाणामध्ये दडपशाही चालू आहे. कोणालाही काढ आणि आत घाल असा प्रकार मोदी साहेबांनी या 10 वर्षात केलेला आहे. त्यांनी GST आणला, GST तर सगळे उद्ध्वस्त होऊ लागलेले आहेत. त्यांनी नोटाबंदी आणलं, शेकडो माणसं मेले. शेतकऱ्याविरुद्ध कायदे आणले, 1 वर्ष शेतकरी लढला. पाकिस्तानविरुद्ध लढताना तुम्ही शेतकऱ्याला तशा पद्धतीचं ट्रीटमेंट देता, आज कामगाराविरुद्ध तेच चालू आहे. आमचे सगळे कायदे हिरावून घेतलेले आहे, आम्ही जिवंत राहणं मुश्किल झालेलं आहे, वेड बिगार केलेला आहे. म्हणून ही लढाई, ही तत्वाची लढाई आणि ही लढाई यावेळेला महाविकास आघाडी इंडिया आघाडी जिंकल्याशिवाय राहणार नाही. मोदी आले होते, मोदींनी तुमच्यावरतीच टीका केली, कालपर्यंत आमच्या सोबत होते आणि आता थेट त्यांच्यासोबत जाऊन प्रचार करतात घरांच्या बाबतीतला मुद्दा. आता असं आहे, केंद्र आणि राज्य सरकारच्या तिजोरीमधून दिलेले पैसे यांच्या घरातून दिलेले नाही आहे. मग तुमच्या आमदारांनी केलेलं आहे का पूर्ण झालं नाही? तुमच्या लोकांनी स्कीम माझ्या अगोदर सुरू केलं का झालं नाही? आम्ही प्रामाणिकपणे लोकापुढे उभं राहिलं, 30,000 घरं आता दृष्टिपंथात येत आहेत आणि आयत्या वेळात नागोबा म्हणून त्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करता 14 वर्ष रक्ताचं पाणी केलं आम्ही. विजयी पथावर आहे आमचे उमेदवार, लाखो मताने येतील. दक्षिणचे नेतृत्व करणारे दिलीप माने देखील आपल्यासोबत माझे आमदार आहेत. खरं तर कालपर्यंत तुम्ही वेगळ्या पक्षात होता, या निवडणुकीत पुन्हा काँग्रेसमध्ये आलेला आहात, काय स्थिती या प्रचारात, काय अनुभव?
प्रचारात मोठी खूप आघाडी मिळालेली आहे. मागच्या महिन्यामध्येच मी प्रवेश केलो आपण सांगितल्याप्रमाणे, पण जनतेमधनं खूप मोठा प्रतिसाद काँग्रेस पक्षाला आणि परिणितीताईला आहे. लोकांनीच हे मतदान हातात घेतले, पुढारी कोण असू दे नसू दे, सगळे जे मोदीचे फॅक्टर होते निवडणूक येण्याचे ते एका देशामध्ये सक्सेस झाले नाहीत. शेतकऱ्यावर सातत्यानं अंदाज, शेतकऱ्याला भाव नाही, सोयाबीनचा भाव नाही, कांद्याला निर्यात आता केली, ह्या सगळ्या गोष्टी जर विचार केला तर आम्ही सगळ्यांनी ठरवलं की शेतकऱ्याच्या हिताच्या दृष्टीनं काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे आणि प्रणित यांना निवडून देण्याचा आम्ही प्रयत्न केला. माझे महापौर महेश कोठे देखील आपल्या सोबत आहेत. साहेब, खरं तर राज्यातलं काका पुतण्यांचं वाद आपण बघितलंय, तुमच्या घरात देखील झालं, मात्र तुम्ही तरी देखील शिंदे साहेबांच्या सोबत आहात, काँग्रेस सोबत थांबलेला आहात, काय परिस्थिती आता? महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही सगळेजण एकत्र येत आहोत आणि भाजपला माहिती आहे की 2014 जे काही मोदींनी वायदे केले होते त्यातला कुठलाही वायदा ते पूर्ण करू शकले नाहीत, म्हणून फोडाफोडीचं राजकारण त्यांचं वरपासून खालीपर्यंत चालू आहे. मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार त्यांनी केलेला आहे, ते सगळ्या लोकांच्या समोर सुप्रीम कोर्टाने आणलेलं आहे आणि त्यामुळं त्यांच्याकडे कुठलेच मुद्दे नसल्यामुळं लोकांना फोडणं, आज बघा मोदी योगी राजा सिंग म्हणजे इतके कधीच प्रचाराला लोक आले नाहीत, त्यांचा पराभव त्यांना दिसतोय समोर आणि त्यामुळं त्या पद्धतीने ते काम करतायत. 100% प्रणितीतही चांगल्या मताने उत्तरमधून सुद्धा चांगला लीड मिळेल. भाकप झालं, राष्ट्रवादी झालं, शिवसेनेचे देखील लोक जे आहेत ते या प्रचारामध्ये आघाडी घेत आहेत, खरं तर शिवसेना म्हणून कशा पद्धतीने प्रचारामध्ये सहभागी होतो काय नाही? शिवसेना म्हणून आम्ही सगळेजण प्रत्येक भागामधून, शहर उत्तर राहू दे, शहर मध्य राहू दे किंवा दक्षिण राहू दे, सगळे आमच्या पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी सगळे जोमाने कामाला लागलेले आहेत आणि ह्यावेळेस अति उत्साह वाढलेला असून उद्धव साहेबांमध्ये जास्त उत्साह वाढलेला आमचा, त्याच्यामुळे आम्ही आज जे कधी 25 वर्षात घडलं नाही ते आता घडणार आहे आणि आम्ही मिळून सगळे मिळून काम करायला आलो आणि 100% आम्ही काँग्रेस पक्षाला निवडून आणणार आहोत. उद्धव साहेबांची सभा देखील झाली, किती उत्साह वाढला त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचार? पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या सभेमुळे संपूर्ण लोकसभा विधानसभा मतदारसंघामध्ये सगळे शिवसेनेचे कार्यकर्ते जागरूक झाले. या गद्दाराला गाडण्यासाठी, या महागाईला गाडण्यासाठी मोदीनं जे खोटं बोलून 10 वर्षामध्ये जे राज्य केलं त्या मोदी शाहला संपवण्यासाठी, महाराष्ट्रातले उद्योगधंदे पळवणाऱ्या गुजरातवाल्याला संपवण्यासाठी, महाविकास आघाडीचे प्रणित शिंदे यांना निवडून आणण्यासाठी उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या रॅलीमध्ये सामील आहेत आणि सगळ्या विधानसभा मतदारसंघात आम्ही लीड देणार आहोत. हे सगळे शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, माकप असेल, सर्व पक्षीय नेते जे आहेत ते या पदयात्रेमध्ये सहभागी होत आहेत आणि सुशील कुमार शिंदे असतील किंवा उमेदवार प्रणिती शिंदे असतील यांना पाठिंबा देण्यासाठी हे सगळे नेते जे आहेत ते आपल्याला एकवटलेलं पाहायला मिळतात. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पदयात्रा जी आहे ती काँग्रेसतर्फे आयोजित या ठिकाणी करण्यात आली. कॅमेरापर्सन युवराज दिसा, आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.